प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारे न्यूज मध्ये आपलं स्वागत. कडेगाव पलूस मतदारसंघातून कोण घेणार लीड? प्रचंड चुरशीत पार पडलेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोण कुठून किती लीड घेणार? कुणाचा फटका कुणाला बसणार? कुणी कुणाचा करेक्ट कार्यक्रम केलाय? अशा प्रश्नांना उधाण आले. राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कडेगाव तालुक्यात 64.42% एवढं मतदान झाले. सध्या कडेगावमधील अनेक गावागावात निवडणुकांची आकडेमोड सुरू असून पैसा देखील लागत आहेत. सुरुवातीपासून पृथ्वीराज देशमुखांनी संजय पाटील यांच्या प्रचारासाठी कंबर कसली होती, पण निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते शांत दिसत होते. थोडासा उशिरा प्रचारात उडी घेत डॉक्टर विश्वजित कदमांनी विशाल पाटलांसाठी गाववार दौरे काढत कडेगावात भव्य सभा घेऊन शक्तीप्रदर्शन दाखवले. तर कदम देशमुख गटाचं कडवं राजकारण अनुभवणाऱ्या कडेगाव तालुक्याला या दोन्ही गटातील काही प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उघडपणे आणि काही जण छुप्या पद्धतीने वंचित आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करताना दिसले. पडळकरांच्या कडेगाव तालुक्यातील 5ही सभांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. पलूस तालुक्यात देखील चुरशीने मतदान झाले. अरुण अण्णा जिद्दीनं बॅटिंग करताना दिसले. काही गावात दादा गटाच्या अस्तित्वाचा फायदाही विशाल पाटलांना होण्याची शक्यता आहे. तर संजय काकांचा देखील थेट संपर्क पलूस तालुक्यात आहे. पडळकर यांनी देखील शेवटच्या टप्प्यात पलूसमध्ये जोरदार सभा घेतली. वालचंदवरून निर्माण झालेला वाद विसरून देशमुख हे कडेगाव पलूसमधून कमळ फुलवणार का, की निवडणुकीच्या अगोदरच कुलूपबंद आंदोलनावेळी झालेला आरोप प्रत्यारोप विसरून विश्वजित कदम हे विशाल पाटलांसाठी जोरदार बॅटिंग करणार, की पुरेशा संसाधनाअभावी कपबशी थरथरणार, की काही अदृश्य शक्तींच्या मदतीने व बिनीच्या शिलेदारांच्या जीवावर कडेगाव पलूसमध्ये पडळकर लीड घेत आहेत, हे पाहणं अचूकतेचं राहील. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.